आता मी थांबलोय खारघर मध्ये चहा पिण्यासाठी आणि सुचिता अजिबात थकली नाहीये. आम्ही थकलोय मागे बसून आणि माधुरी मॅन आणि हे हॉटेल 3 स्टार. पण इथे नाही आम्ही जाणार आहे चहा प्यायला. चहा प्यायला तिकडे चाल, ये बाहेर रे. हा ये. आम्ही आता थांबलोय चहा प्यायला आणि कसा आहे चहा? कसा आहे? एकदम छान. टपरीवरचा फर्स्ट टाइम ट्राय केलाय मी. अच्छा, फर्स्ट टाइम ट्राय. अच्छा, नशीब आनंदला माहिती नाही. बोल बोल. व्हेरी नाईस मॉर्निंग. मस्त, खूप मस्त आहे. थंडी आहे, गारवा आहे, मजा येते. तर थंडीमुळे सगळ्यांची बोलती बंद झाली आहे. आणि सकाळचे 6 वाजले. छान वाटतंय, एकदम फ्रेश. आता आम्ही खारघरला आहोत. खारघरला आहे म्हणून तिला एकदम फ्रेश वाटते. तिला थंडी वाजते, ती चहा पिते. हा, शी इज एन्जॉईंग. नो कमेंट्स. वी आर ऑल एन्जॉईंग. आता आम्ही वाट बघतोय. ही आहे सुचिताची गाडी. तर आता आमची दुसरी गाडी पण आली आहे. तर त्यांना थोडा लेट झाला आहे. ॲक्च्युली एवढ्याला आम्हाला पनवेल क्रॉस करायचं होतं, पण ठीक आहे, चलत आहे. आय आय. तर आता आम्ही आता सगळेजण भेटलो आहे. चीफ गेस्ट आले आहेत. हा, आणि सुचिताला थंडी वाजते आहे, ती गाडीतच बसली आहे. आमचा ड्रायव्हर आहे तो. चला आता जाऊया पुढे आणि नाश्त्याला थांबूया. आला आला आमचा सेट कम ड्रायव्हर आला आहे. आता फुल स्पीड मध्ये चाललो आहे आम्ही. सुचिताला लागली आहे भूक. नाश्ता मिळाला नाहीये. सुचिता असं बोलते आणि आमची दुसरी गाडी कुठे गेली? आपले सर कुठे राहिले? मागे आमची BMW येते. ॲज युजल सुचित अशी कॉमेंट्री चालू आहे. आता सनराईज झालेला आहे आणि खूपच सुंदर व्ह्यू आहे. आणि बघू शकता आता धुकं खूपच वाढत चाललंय, पण सुचिता बिंदास गाडी चालवते. खूप एक्सायटेड आहे आणि कॉन्फिडन्स पण खूप चांगला आहे तिचा. आता आम्ही थांबलोय नाश्ता करायला. एक छोटीशी टपरी आहे. आता जस्ट कर्नाळा क्रॉस केलंय आणि आता खातोय वडापाव. अच्छा, आणि आमचा मालक कम चालक आलेला आहे. तुला नाही दिला वडापाव? फायनली आम्ही आता पोहोचलोय. हे एका समर्थ हॉटेल अँड स्नॅक्स आणि सर इथे चालतात. मागे गाडी आहे. Your destination is on the right. Sunny resort मध्ये चाललोय आम्ही. फायनली सुचिताने पोहोचवले असं बोल. बट वेअर वी आर गोइंग? यस, मॉर्निंग. कुठे? ही बिल्डिंग. ओ, ही आहे सनराइज बिल्डिंग.
कुठे रे काय माहिती आता खूप भूक लागली आहे तिथे आलोय नाश्त्यासाठी आम्ही हा हे नाश्त्याचा स्पॉट अरे वा पाळणा पण आहे गाव का फीलिंग आहे मजा अच्छा लगा एंट्री तो अच्छा है आगे देखते क्या होता है मैंने सब कुछ देख लिया अभी बस हो गया जिंदगी का मजा हो गया एंजॉय किया हमने नहीं नहीं एंजॉय नहीं किया जर्नी वाज हेक्टिक फुल एंजॉय किया आता आपण पुढे इकडनं नाश्ता वगैरे करून बीचवर जाऊ मग तिकडे तुमचं सगळं ऍक्टिव्ह वगैरे निघून जायचं का मग चालेल बीचवर जाऊया असं साने सर बोलतात नाश्ता करून आता बीचवरती जायचं आपल्याला ओके तिथे आपण मजा करू चालेल ओके हा माझा मुलगा पुष्कर साने अच्छा तर ही साने सरांची फॅमिली आहे आता साने सरांनी आम्हाला इथे नाश्त्यासाठी आणलंय आता नाश्ता बघूया काय आहे नाश्त्याला पोहे आहे सरप्राईज अच्छा हे पोहे श्रेया एकदम खुश आहे ते फेवरेट आहेत पोहे आनंदपेक्षा तरी नक्कीच चांगले आहेत आता खाऊया पोहे मस्त आहे वाडी तर साने सर वाडी दाखवत आहेत चला बघूया हे बांधलेलं आहे ना ते आमचं घर होतं हे एवढीच आमचं घर होतं बाजूला कंपाऊंड छोड के वो बाजूवाला अभी जो बनाया ना नया तर ही वाडी बीचच्या अगदी जवळच आहे तर बघूया जरा बीच इथे कुठे दिसतोय का खूपच सुंदर वाडी आहे आणि बघू शकता बरीच नारळाची झाडं इथे लावलेली आहेत आणि सगळे खूप एन्जॉय करत आहेत बसले आहेत आतमध्ये तर चला आपण पण जॉईन करूया त्यांना हां मस्त शेड आहे आणि साने सरांमुळे आम्हाला मस्त स्पॉट मिळाला ओके हां ठीक आहे आता बघूया बीच किती जवळ आहे इथून हो समोरच आहे बीच गेट मधून अगदी समोर 2 मिनिटांवरती बीच आहे तर इथे बीचच्या अगदी बाजूला टेंट पण आहेत आणि चार्जेस 1200 रुपीज पर पर्सन आहे तर हे टेंट अगदी स्पेशियस आहेत 2 जण अगदी आरामात झोपू शकतात आणि इथे बरेच टेंट्स आहेत आणि संध्याकाळी कॅम्पफायर पण असतं इथे आणि एक वेगळाच एक्सपिरियन्स आहे इथे तर तुम्ही पण हा एक्सपिरियन्स नक्की घ्या आणि चार्जेस फक्त 1200 रुपये आहेत तर त्यामध्ये संध्याकाळी स्नॅक्स देतात रात्री बुफे जेवण आहे आणि सकाळचा नाश्ता असं पूर्ण पॅकेज आहे याचं तर अगदी बीचच्या समोर हे टेंट आहेत आणि ही वाडी खूपच सुंदर आहे तुम्ही बघू शकता आम्ही खूप एन्जॉय करतो इथे तर हे जेवण आलेलं आहे आणि खूप टेम्पटिंग आहे जेवण साने सरांनी खूप चांगली अरेंजमेंट केली आहे मच्छीचं जेवण आहे तर नंतर आपण इथून जाऊया रेवदांडा फोर्टवर तर भेटूया पुढे
तर फ्रेंड्स आता आपण आलो आहोत रेवदांडा फोर्टवरती आणि हा रेवदांडा बीच आहे बाजूलाच. तर हा आहे रेवदांडा फोर्ट आणि बघू शकता अगदी समुद्राला लागूनच आहे हा फोर्ट. तर आता ओटी आहे म्हणून आम्ही आता इथून चालत आहोत. तो फ्रेंड्स खूप जबरदस्त स्पॉट आहे आणि समोर हा कोरलाई फोर्ट आहे आणि लवकरच सनसेट होईल. आणि आपण या इथून आलो आहे या समोरच्या बाजूने या इथून. तर आता आपण आतमध्ये जाऊया फोर्टच्या आणि आतमधून तुम्हाला दाखवतो. तर आता आपण आहोत रेवदांडा फोर्टच्या आतमध्ये आणि हे एक खूप जुनी बिल्डिंग आहे. तर पूर्वीच्या काळी इथे व्यापार व्हायचा म्हणून हा रेवदांडा फोर्ट खूप फेमस आहे. तर ही फोर्टची भिंत आहे आणि हा जो रोड आहे हा अलिबाग मुरुड रोड आहे. तर हा माझा मित्र समीर आहे आणि हे दोघं त्याची मुलं आहेत. खूप गोड मुलं आहेत त्याची. अलिबागचा वडापाव. तर चला थोडासा नाश्ता करू. चहा प्यायला थांबलोय आम्ही. थोडं जमलेला नाही आहे. टकाटक आहेत. रिक्षावाला जमलाय आणि ही आहे सुरूची भेळ. तर आता आपण आहोत रेवदांडा कोळीवाड्यामध्ये आणि इथे साने सरांचा मित्र राहतो. तर इथे अगदी आपल्या कोळी पद्धतीतलं मच्छीचं जेवण आहे. तर साने सरांनी तिथे आपल्याला रात्री डिनरची अरेंजमेंट केली आहे. तर चला जाऊया जेवायला. तर फ्रेंड्स ही होती आपली वन डे पिकनिक टू रेवदांडा अलिबाग आणि आता आपण आपला परतीचा प्रवास सुरू केला आहे.